नारायण राणे यांचा संघर्षमय प्रवास पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे गावात झाला। ते विशीत असताना त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुंबईतील चेंबूरमधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। 1968 मध्ये ते चेंबूरचे शाखा प्रमुख झाले। त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले। त्यानंतर नगरसेवक, बेस्टचे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली मालवण विधानसभा मतदारसंघातून ते आमदार बनले। महाराष्ट्रामध्ये घडलेल्या 1991च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधी पक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणे यांच्याकडे चालून आली। त्यानंतर शिवसेना भाजप युती सरकारमध्ये राणे 1996ला महसूल मंत्री झाले। या सरकारच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळामध्ये राणेंना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं। 2004 साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मालवण विधानसभा मतदारसंघातून ते यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मतानं निवडून आले। त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी वर्णी लागली। 2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलं। राणेंची महत्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाची होती, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये देखील स्वस्त नव्हते। शेवटी राणेंनी काँग्रेस सोडली आणि 2018 मध्ये स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला। याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले आणि आता त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे। तर नारायण राणे यांचा संघर्षमय प्रवास आपण पाहिलेला आहे। त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय प्रणकर जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिक माहिती आहे? एकंदरीत आपण पाहिलं तर नारायण राणे असं प्रस्त आहे, कारण 4 महिन्यापूर्वी जो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोकणामध्ये पहिल्यांदा आले होते नारायण राणे यांच्या कॉलेजच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी, तेव्हा त्या समारंभामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं होतं की नारायण राणे फार मोठं प्रस्त आहे, त्यांचा प्रवेश आमच्या भाजपमध्ये येतानाच आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करणार असं ठरवलं होतं आणि लवकरच तो केला जाईल। आजचा जो दिवस आहे त्या दिवसाचे संकेत होते जे आजचे दिवस पूर्ण झालेले आहेत, आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नारायण राणे यांना सर्व आज मंत्रिपदाची शपथ झालेली, त्याच्यामध्ये अग्रस्थान जे आहे ते नारायण राणे दिलं त्याला, त्याच्यावरून याची आपल्याला कल्पना येऊ शकते। कारण मागील बऱ्याच दिवसापासून भाजपचे अध्यक्ष असतील, JP नड्डा असतील, अमित शहा गृहमंत्री असतील, राजनाथ सिंग असतील, यांच्याशी पंतप्रधानांनी वारंवार चर्चा केली होती या आजच्या कॅबिनेटच्या विस्तारासाठी, कारण दुसऱ्या टर्मचा हे पहिला विस्तार आहे मोदीचा सरकारचा, कारण ह्याच्यासाठी सुद्धा बराच उशीर झाला, कोरोनाचा काळ होता। परंतु या सर्व दरम्यान आपण पाहिलं तर ह्या मंत्रिमंडळामध्ये संजयजी राणेंना केंद्रामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, यामुळं शिवसेनेला याचा काय फरक पडेल? शिवसेनेला तसा त्या पद्धतीचा फरक पडणार नाही, कारण आपण आता तर्कवितर्क करायचं झालं तर नक्कीच शिवसेनेला दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो नारायण राणेच्या रूपाने होणार आहे। परंतु नारायण राणेला कुठलं खातं देतात हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण पहिल्यांदा सहकार खात्याची निर्मिती जी आहे ती केंद्राने केलेली आहे। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना त्यांना सांगितलं होतं की यंदा ते नवीन खातं मंत्रालय त्यांनी तयार केलेलं आहे, सहकार मंत्रालय। जर सहकार मंत्रालय नारायण राणेंकडे देण्यात आलं तर नक्कीच आम्ही शकतो का महाराष्ट्रामध्ये सहकार खात्यामध्ये आपण पहिले आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे, की फार मोठी सहकार चालवलं आहे आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा जो आहे तो महाराष्ट्राला किंबहुना भाजपला होऊ शकतो, आणि म्हणून हे खातं विचारपूर्वक त्यांना देण्यात येईल का हा एक मुद्दा झाला। आणि दुसरीकडे शिवसेनेची कोंडी करण्याचा जर प्रयत्न असेल तर नक्कीच कोकणामध्ये भाजपची ताकद वाढवायला या नारायण राणेची मदत होऊ शकते। नक्कीच संजय जी, अतिशय महत्वाची माहिती या संदर्भात तुम्ही पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद।